नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा. श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता: 4776 प्लॉट नंबर 118 दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क: 02186229890 किंवा 7020889631. सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बोळसर नवरा असल्याने विहळतीच्या असहायतेचा लाभ उठवून तिच्याशी ओळख वाढवून फसवून रिक्षामधून लॉजवर नेलं आणि जबरदस्तीचा अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानपुरे याच्या विरोधात भारतीय संविधान कलमांतर्गत 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटलं आहे की यातील पीडिता शहरातील एका पेठेत राहते. ती राहत असलेल्या परिसरात वरील आरोपीची पीडित व तिच्या पतीची ओळख झाली. पीडित व तिचे पती हाऊसकीपिंगचे काम करून कुटुंबाचे गुजरण करतात. पीडितेचा पती भोळसर असल्याचा फायदा घेत आरोपी 1 डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला. तेथून महत्त्वाचे काम आहे म्हणून रिक्षातून एका लॉजवर नेलं. तिथे तू मला आवडतेस, तुझा नवरा भोळसर आहे, मी तुझा सांभाळ करतो असे म्हणत जबरदस्तीने मारहाण करून अत्याचार केला. त्यानंतर 15 जानेवारीपर्यंत वारंवार धमकी देऊन त्याने असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास सिद्धने आणि दुय्यम पोलीस निरीक्षक व विकास देशमुख यांनी पीडितेची भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली व पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेवगले हे करीत आहेत.